ऐका गुरु, हो या 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 या, नमस्कार नमस्कार नमस्कार, बस काय काम करायचं गुरु? सध्या प्रापंचिक अडचणी फार येतो, म्हणजे डोक्यावर कर्ज झालंय, बाहेर शांत वाटत पण घरात गेलो ना की बायकोशी भांडण, मुलांचं आपापसात भांडण, मुलांचं उलट बोलणं, त्यांचं अभ्यासात लक्ष नसणं, सगळं अगदी संसाराचं विस्कोट झाल्यासारखं वाटत. काय करावं काही सुचत नाही. आता तुम्हीच काहीतरी सांगा. तुम्ही पत्रिका वगैरे काही आणली का? नाही महाराज. बर, तुमचं नाव काय पूर्ण? राजू. म्हणजे तुमची रास तूळ रास आहे तुम्हाला? हा ते बरोबर. बरोबर आहे ना, तूळ रास. हा, तूळ राशीला साडेसाठी चालू आहे. फार अवघड आहे बाबा. तुमच्या पत्रिकेत राहूची महादशा चालू आहे बघा. तुमच्या कुटुंबावर हा जो योग आहे, ज्याला आपण शापित योग म्हणतो, तो योग तुमच्या कुटुंबावर आहे. तुम्हाला याच्यासाठी, हा, तुमची जी पत्रिका आहे ना, ती पत्रिका मी बघितली, त्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे. काही उपाय असेल ना त्याच्यावर? उपाय आहे ना, उपाय आहे याच्यावर. तुम्हाला कालसर्पाची शांती करावी लागेल आणि नारायण नाग बली देखील करावं लागेल तुम्हाला. पण हे जरा खर्चिक आहे हो. आधीच कर्ज आहे. ठीक आहे, मी घरात पत्नी बरोबर विचार करतो आणि सांगतो तस. ठीक आहे, चालेल. पण ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये अगदी सुखशांती नांदेल. नाही, तसं होणार असेल तर नक्कीच करूच आम्ही काहीतरी. करा, जरूर करा. पण हे करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामधले कलह जे काही होत आहे, सुखशांती नांदत हे सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमचा पितृदोषही निघून जाईल. पण तुम्हाला ते करावं लागेल गुरु. खरंच सगळ्या अडचणीतून मी निघणार असेल ना, तर नक्कीच मी करतो आहे. घरी मी पत्नीशी चर्चा करतो आणि सांगतो. बर, येऊ? हो, या. तुमची दक्षिणा इच्छा असेल तर द्या. पाणी आण का? हो. बस जरा बंड्या कुठे गेला? बंड्या, ए बंड्या, हॅलो, ये इकडे. बस काय म्हणतो बाबा? मी काय सांगतो, तिन्ही डाय का? मी गुरुकडे गेलो होतो. गुरुंना सांगितलं की आम्हाला घरामध्ये, आमच्या घरात अजिबात सुखशांती राहिलेली नाही आहे. माझ्यावर कर्ज झालेलं हे तुला पण माहिती, तुला पण कल्पना आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला सध्या साडेसाती आहे, तुम्हाला पितृदोष आहे. तर त्यांनी नारायण नागबली नाही तर त्रिपिंडीकारा म्हणून सांगितलं. तर त्याला जवळजवळ 10 ते 12 हजार रुपये खर्च येणार आहे. बाबा, हे करण्याची काही गरज नाही. आपल्याकडे पैसे नाही, तुम्हाला माहित आहे. काय गरज आहे? अंधश्रद्धा आहे ती सगळी. तू शांत राहा, बाबा बोलताय ना. नाही ना, पण पैसे नाही, कुठून आणायचे पैसे एवढे? पण मी काय म्हणतो, आधी काय कंडिशन आहे घरामध्ये? तू शांत बसतो का? पण मी काय म्हणतो, आपल्याकडे एकतर पैसे पण नाही, आधीच एवढं कर्ज झालं डॉक्टर.
कुठून आणणार आपण एवढे पैसे? अगं पण हे कुंडलीला लागलेले दोष ते तर मिटवायला पाहिजेत ना. सगळं ठीक आहे हो तुमचं, पण पैसे येणार कुठून? करू काही ते मी फक्त सांगतो, तसं तुम्ही करा. तुम्ही माझ्याबरोबर यायची तयारी ठेवा. मी बघतो पैशाचं काय आणि मी सांगतो तसं करायचं. जरा ऐकत जा, हे सगळं आपल्या भल्यासाठी दे. शाले पाणी आण ग. दारा किती उशीर, जरा दम निघत नाही का तुम्हाला? रोजची कटकट असते तुमची. त्या लढायला गेली होती का? मी नाही लढा, तुम्हीच तेवढं दिवे लावता. वटवट कर. आणि हा दारा, ही आधी येताना किराणा घेऊन या. पैसे कुठून आणू? ते मला नाही माहिती, तुम्ही कुठून पण आणा, एवढी यादी घेऊन या. अशी नेहमीची कटकट आहे आमच्याकडे. सगळा माझाच दोष. ही अशी माझी रोजची घरातली कटकट आहे. बाहेरून येतो दमून भागून, पण बायको हे असं बोललं. त्यात तो पोरगा बघितला, तो कसा उलट बोलतो. अरे जीव नकोसा होऊन गेलेला. तुला सांगतो, मी गुरूंकडे गेलो, गुरूंना सांगितलं. गुरूंनी माझी कुंडली पाहिली, ते म्हणे पितृदोष. नारायण नागबली किंवा त्रिपिंडी जर केली ना, तर हे सगळं काही म्हणजे डोक्यावरचं कर्ज कमी होईल, घरात सुखशांती लाभत, असं गुरूंनी सांगितलं. पण त्यालाही 10-12 हजार रुपये ठरले. माझी एक विनंती यार, मला एक 10-15 हजाराची तू मदत कर. हो अरे घाबरून जायचं नाही, या गोष्टीसाठी पैसे लागत नाही. मला श्रद्धा ठेवून मी सांगतो तितकं फक्त आहे. संगमनेर तालुक्यामध्ये एक कोणची गाव आहे, त्या कोणची गावामध्ये राहू केतूचं मंदिर आहे. तिथं एक स्वस्तिक महाराज आश्रम आहे. मीही माझ्या एका मित्राकडून मला कळलं, तुझ्या इतकी भयंकर परिस्थिती माझ्याही घरामध्ये होती. माझ्या घरामध्ये कोण बायकोकडे बघितलं की तिने मला मारावं की मी तिला मारावं, इथपर्यंत गेलतो. परंतु मित्राने सल्ला दिला, मित्रावरती विश्वास ठेवून मी प्रत्यक्षात तिथे गेलो. तिथे स्वस्तिक आश्रममध्ये सेवाभावी संस्था आहे, ते हे सगळे कामं व्यवस्थित करतात. तिथे 1 रुपयासुद्धाही लागत नाही. फक्त मनाची श्रद्धा ठेवून तिथे जा. मी 1 महिन्यापूर्वी गेलो होतो. आज माझ्या घरामध्ये भरभराट आहे, सुख शांती आहे. मी कामावून खूप दमून येतो, पण दारातच बायकोचं हस्त्राचे हरा बघून सगळा थकवा दूर होतो. आणि मुलंही आता साथ द्यायला लागली की पप्पा आपण हे करू, पप्पा आपण ते करू. मी तिथं गेल्यानंतर सगळं सावरलं. तू माझ्यासाठी वेळात वेळ काढून, मी तुझ्यासाठी वेळ काढतो. तू माझ्याबरोबर तिथे चल, 2 हात जोडू आपण. फक्त स्वमनाने स्वइच्छेने चल, तुझं सगळं व्यवस्थित होईल. तुझी बायको तुझी घरी येण्याची सुद्धा वाट बघत राहील. विश्वास ठेव माझ्यावर. काय सांगतो खरंच? हो एकदम विश्वास ठेव. म्हणजे स्वस्तिक महाराजांना भेटल्यानंतर माझे हो, ते सांगतील त्या पद्धतीने. हो ते सांगतील त्या पद्धतीने सगळे मार्ग अवलंबायचे. आपण पूर्णपणे आपल्या घरामध्ये संपूर्ण कायापालट होतो. बघणारे म्हणतील की 1 महिन्यापूर्वी या घरातनं भांड्याचा आवाज यायचा, आता भजन कीर्तनाचा आवाज येतो. काय गोष्ट करतो, असं जर झालं ना खरंच धन्य होईल. अजिबात नाही, 1 रुपया लागत नाही. कुणाला पैसे मागू नको, कुणाला काही बोलू नको. 1 महिन्यानंतर मग मला भेट, आणि काय फरक पडला सांग. मग आपल्यासारखे आणखीन काही मित्र असतील तर त्यांनाही आपण तो मार्ग दाखवू. मला नाही आवडत हे, तुमचं काय चाललं?
हे बघ मुली, एक तर आपली परिस्थिती खराब आहे, खूप आपल्यावर कर्ज झालं. काही गोष्टी मनात जरी नसल्या तरी करावं लागतात. तुझे पप्पा आहेत ते, तू त्यांचं ऐकलं पाहिजे. नाही काय तर आपण सोबत तर जाऊ शकतो ना त्यांच्या. ठीक आहे आई, सर तू म्हणतेस तर येतो. थोडं समजदारपणा घ्यायचा, चिडचिड करू नको. ठीक चालायचं मग. बापांची खूप अडचणी आहेत. बर, माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे. बर, बापांचं घरातही काय भांडण होत असतं, मुलं ऐकत नाही, म्हणून आम्ही गुरूंकडे गेलो. तर त्या गुरूंनी सांगितलं की तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, तर तुम्हाला नारायण नागबली त्रिपिंडी करावी लागेल असं त्यांनी सांगितलं. पण माझा मित्र म्हणे की तुम्ही महाराजांना भेटा, हे सगळं काही करण्याची काही गरज नाही. महाराजांना तुम्ही भेटलात तर तुमचं संकटाचं निवारण होईल असं मित्राने सांगितलं, म्हणून तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्हीच मार्गदर्शन करा मला. किती माणसं आहे तुमच्या कुटुंबामध्ये? ठीक आहे, ठीक आहे. आणि तुमच्या घरामध्ये कोण मयत झाले? नाही तसं आई वडील तर नाही आहेत मला. म्हणजे आई वडिलांनी मयत झालेली? हो, कारण पितृदोष हा म्हणजे पूर्वजांचे जे शापित योग आहे त्याच्यामुळे पितृदोष होतो. ज्याच्या पत्रिकेमध्ये राहू आहे, महादशी आहे राहूची, त्याला पितृदोष होतो. आणि तो पितृदोष निवारण करण्यासाठी आपल्या प्रवरा अमृतवाहिनीच्या कडेला समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचं वाटप झालं होतं. त्यावेळेस राहू नावाचा दानव अमृत पिण्यासाठी या दंडक अभयारण्यामध्ये आला होता. त्याच्या इथं पाऊल खून आहे आणि महादेवाच्या पिंडीवर जल आणि काळे तीळ वाहिले तर पितृदोष नाहीसा होतो. त्याचं कारण असं आहे, राहू हा महादेवाचा भक्त होता आणि राहूचं दर्शन घेतल्यानं, राहूच्या चरणाचं दर्शन घेतल्यानं तुमचा पितृदोष नाहीसा होणार आहे. तुम्ही महादेवाची भक्ती करा, राहूला नमस्कार करा, तुमच्यावर आलेले जे संकट आहे ते सगळे निवारण होईल. आणि प्रवरा अमृतवाहिनीला, तिला एक अमृतवाहिनी माता म्हणून तुम्ही तिच्या स्नानाने तुमचं पितृदोष नाहीसा होणार आहे. तुम्ही या ठिकाणी महादेवाच्या पिंडीला काळे तिळवा, तुमच्या पूर्वजांच्या नावाने एक नारळ व्हा, त्या नारळावर काळे तिळवा, तुमचा सगळा दोष निवारण होईल. आता एक तांबे भरून पाणी घ्या कुंडातून, स्वयंभू कुंडे. कारण या ठिकाणी हे दंडक अभयारण्य होतं, भगवान विष्णूंनी नेवाश्याला मोहिनीचा अवतार घेतला होता. त्यावेळेस ह्या दंडक अभयारण्यामध्ये सर्व दानव त्या अमृत कुंभा कलशासाठी थांबले होते. या ठिकाणी अमृत कलश ठेवला होता. भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं त्यावेळेस या ठिकाणी अमृत कुंड उचललेली ही जागा आहे. तर तुम्ही ते जे पाणी घेतलं ना हे प्रत्यक्ष अमृत आहे. कारण आपलं सनातन धर्म संस्कृतीनुसार आणि प्रवाळ महात्म्य आणि शिवपुराण, गणेश पुराण, विष्णू पुराण, देवी भागवत सर्वामध्ये समुद्रमंथनाचं अमृत वाटपाचं महत्त्व दिलेलं आहे. तेच महत्त्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी फक्त महादेवाला काळे तीळ व्हायचे आणि तुमचा पितृदोष नाही सांगणार. काळे तीळ टाका, तुम्ही काळे तीळ टाका. मुलाला सांगा नमस्कार करायला. पूर्वजांचं नाव घ्या तुमच्या, तुमचे जे पूर्वज आहे त्यांचं नाव घ्या आणि जल महादेवाला अभिषेक करा. ॐ रावे नमः, ॐ राम 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 रावे नमः,
ओम राम रावी नमः। राहू आहे तो राहू आमचा चांगला बाबा, त्याच्यासाठी आम्ही राहू क्षेत्रामध्ये आलो। आमच्या कुटुंबावरलं संकट निवारण करा, आमच्या मुलाचं शिक्षण होऊ द्या, त्याचं भरभराट होऊ द्या आणि आमच्या कुटुंबाला या कलियुगामध्ये आनंद प्राप्त व्हावा अशी प्रार्थना करा। हा नारळ घ्या, तुमच्या पूर्वजांच्या नावाने ना तिथं ठेवा, पिंड खाली ठेवा, खाली तिथं ठेवा, त्याच्यावर पाणी वापर, पूर्वजांचं नाव घ्या, त्याच्यामध्ये पाणी तिथं टाका। राहुला निळ फुलवा, राहूच्या चरणाला वाजवा, नमस्कार करा। ओम राम रावे नमः, 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 ओम राम रावे नमः। दर्शन घ्या। आता इथून पुढे तुमच्या कुटुंबावर जे आलेले संकट आहे राहू म्हणून, ते सगळे दोष इथं तुम्ही महादेवाला काळी तीळ वाजल्यानंतर दूर जाईल। तुम्ही तुमचं प्रपंच एकदम आनंदाने खुशीत राहील असा माझा तुम्हाला आशीर्वाद। तुम्ही आता इथं प्रवर अमृतवाहिनीच्या कडेला आले, राहूचं दर्शन घेतलं, पिंडीवर काळी तीळ वाहिली, आता तुमचं संपूर्ण कुटुंबामध्ये आनंद निर्माण होईल, पूर्वजांची शांती इथे आपण केली, त्याच्यामुळे तुमच्यावर आलेलं जे संकट आहे पितृदोषाचं ते सगळं निवारण होईल, एकदम आनंदी आनंद आनंद। हे सनातन धर्म संस्कृतीनुसार या ठिकाणी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर आपण काळे तीळ वाहिले, महादेवाला नमस्कार केला, राहूला निळ फुल वाहिलं, तुम्ही राहूचं दर्शन घेतलं, तर इथून पुढे तुमच्या कुटुंबात आनंद आनंद होईल, मुलाचं बी लग्न होईल, सगळे काही आनंदी आनंद। तुमचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व होतील। आता तुमचा पितृदोष हटलाय, मुलाचं लग्न लवकर होईल, आता आशीर्वाद येईल। अरे नमस्कार, काय करतो, पैसे दे पहिले। अहो बसा तर खरा तुम्ही, उद्या पण तुझं तर बाकी, त्या दिवशी तर पैसे घ्यायच्या टायमाला लय दया वाया करत होता, पण तुझ्या चेहऱ्यावर बाबा एक महिना चांगलं ते झालं, पैसे काढ पैसे। आणि काय रे, कोणत्या मोबाईलहून फोन केला, मोबाईल काय दिसत नाही, दाखवतो सगळं दाखवतो। शाले पाणी आण गा, उद्या चांगला सुरुवात वाढला बाबा तुझा, अरे चमत्कार काय तो एकदा सांग। चाले पैसे घेऊन ये, पैसे बाबा हो द्या, तुझी ते कमाल झाली बाबा कमाल, म्हणजे काय जादू काय, अल्लाउद्दीनचा चिराग सापडला का तुला, काही काय सापडलं काय ते तर सांग। खरंच सापडलं, वा वा वा, बाबांची कृपा, बाबांची कृपा, अरे कोणते बाबा ते तर सांग मला। राजू कोदे, आता राजू खाणार बाबांच्या नावानी काजू, बाबा काय कमालाची गोष्ट आहे। चहा घ्या, चहा घ्या, आधी चहा तर घ्या मग पैसे देते, तू म्हणतो म्हणून आता आता पैसे घ्या, पैसे ऐकून तर हो द्या, वा वा पैसे घेऊन तर बाबा लक्ष्मी आली, वा कोद्या, अरे काय पैशाची खानबीन सापडली का काय तुला। अरे ही सगळी स्वस्तिक महाराजांची कृपा, अरे स्वस्तिक महाराजांची कृपा, मलाही दाखव स्वस्तिक महाराज, वा 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 वा, नमस्कार करतो लक्ष्मीला आणि तुला कोद्या, या या बाबांची कृपा आहे तशी।